नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर. मी प्राध्यापक लोंढे संदीप. मित्रांनो, द्रोणाचार्य क्लासचे जे गुणवंत आहेत त्यांचा जो निकाल आहे शिक्षक भरती 2024 म्हणजे 24 लागलेला निकाल, परीक्षा 2022 झाली होती आणि आत्ताची जी 11,000 शिक्षक भरलेले आहेत तर त्यामध्ये निवड झालेले जे गुणवंत आहेत द्रोणाचार्य क्लासचे, तर ते आपण पाहूया आणि त्यांच्यापासून एक आपण प्रेरणा घेऊया. आणि यामध्ये क्लासमध्ये द्रोणाचार्य क्लासमध्ये प्रमुख मार्गदर्शक आहेत ते आहेत प्राध्यापक शेळके सर आणि मी प्राध्यापक लोंढे सर. यांच्या नेतृत्वाखाली जे विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे तर त्यामध्ये द्रोणाचार्य क्लासचा संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला झडे विनायक 163 गुण घेऊन तो अहमदनगर जिल्ह्यात प्रथम आलेला आहे आणि त्यांना मिळालेली आहे सासवड नगरपालिका. त्याचबरोबर स्वजिल्हा ज्यांना मिळालेला आहे धर्मराज लोणकर अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचे आपले यशस्वी गुणवंत आहे तायवाडे निलिमा यांना वर्धा झेडपी हे मिळालेली आहे. त्याचबरोबर अतुल देवरे हे आहेत नाशिक जिल्हा परिषदेमध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये सांगायचं जर झालं तर नाशिक जिल्ह्यातील असताना ऑनलाईन क्लास करण्याऐवजी हे जे आहेत तर ते नगर जिल्ह्यामध्ये क्लास करण्यासाठी आले होते आणि अतिशय प्रामाणिक व गुणवंत विद्यार्थी आहे आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालेलं आहे. त्याचबरोबर पुढील गुणवंत विद्यार्थी आहे चोभे कविता यांची रायगड जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. आपले पुढचे गुणवंत विद्यार्थी आहे कानडे साईनाथ यांची BMC या ठिकाणी निवड झालेली आहे. पुढचे गुणवंत विद्यार्थी आहेत कल्याणी राऊत पुणे महानगरपालिका या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. अमोल देशमाने सर हे आपल्या क्लासचे विद्यार्थी जरी असले तरी ते आपल्या क्लासचे एक शिक्षक देखील आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मराठीमध्ये आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये त्यांचा एक अभ्यास जो आहे तो गाढा अभ्यास आहे. ते रेल्वेमध्ये पण जॉईन होते, आता सध्याला नगरमध्येच होते. आता त्यांना छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा मिळालेला आहे. त्यानंतर सौरभवाणी यांना स्वजिल्हा श्रीरामपूर नपा या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर जळगाव या ठिकाणी खडसे प्रीती यांची निवड झालेली आहे. ऑनलाईन बॅच त्यांनी जॉईन केलेली आहे आणि अतिशय ॲक्टिव आणि हुशार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या जे कष्टाचं जे फळ आहे ते त्यांना मिळालेलं आहे. जळगाव जिल्हा परिषद या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर आपले पुढील क्लासचे गुणवंत आहेत आढाव सोनम हे, तर अतिशय कष्टाळू आणि सर्व कष्टांना सामोरं जात संघर्ष करत त्यांनी जे यश मिळवलेलं आहे निश्चितच ते कौतुकास्पद आहे. अहमदनगर जिल्हा परिषद ही त्यांना मिळालेली आहे. त्याचबरोबर आपल्या क्लासचे पुढील गुणवंत विद्यार्थी आहे अर्जुन रोखले सर, त्यांना BMC हे मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचे गुणवंत विद्यार्थी आहेत स्वाती काळे रत्नागिरी जिल्हा परिषद मिळालेली आहे त्यांना. त्यानंतर पुढच्या गुणवंत विद्यार्थी आहेत साठे पूजा कोल्हापूर झेडपीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील गुणवंत आहे तांबोळी सुमय्या मुंबई मनपा या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. पुढचे गुणवंत विद्यार्थी आहे गव्हाणे कल्पना धाराशिव या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. होले नेमाजी रत्नागिरी जिल्हा परिषद निवड झालेली आहे. त्यानंतर माने अनिता यांची चंद्रपूर जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. ढगे विलास यांची धाराशिव जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर शेळके महेश पुणे महानगरपालिका या ठिकाणी निवड झालेली आहे. क्लास त्याच्याबरोबर आपल्या या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये राहून प्रामाणिकपणे अभ्यास करणारा हा विद्यार्थी आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याबाबत वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. एकतर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते खूप झालेलं आहे, परंतु निश्चितच यांच्या प्रत्येकाची जी यशाची स्टोरी आहे तर ती निश्चित ऐकण्यासारखी आहे. निश्चितच आपण त्यावर देखील पुढे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यानंतर गोंधळी पूनम यांचा भंडारा जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. पुढचे गुणवंत आहेत बोर्डे तेजस पुणे महानगरपालिका या ठिकाणी निवड झालेली आहे. निकम मृणाल यांची नाशिक जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. त्याचबरोबर पुढचे गुणवंत आहे शुभांगी पाटील नाशिक जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. शिंदे शीतल मॅडम यांची लातूर जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. पुढचे गुणवंत विद्यार्थी आहेत जाधव अश्विनी पुणे महानगरपालिका या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि आत्ताची जी IBPS पॅटर्न ही जी आपली परीक्षा झाली या परीक्षेमध्ये आम्ही ज्या नवीन क्वेश्चन पेपर वगैरे तयार करत होतो जो सर्व काही नवीन होतं कशा पद्धतीने प्रश्न येईल त्यानुसार आपण पूर्ण अंदाज घेऊन प्रश्नपत्रिका तयार करत होतो आणि त्या प्रश्नपत्रिका तयार करताना त्याची उत्तरं तयार करताना खूप मोलाचं सहकार्य म्हणजे एक अभ्यासाच्या माध्यमातून जाधव मॅडमचं राहिलेलं आहे. त्यांनाही त्यांच्या प्रामाणिकपणाचं जे चीज जे आहे कष्टाचं जे आहे ते चीज झालेलं आहे. त्यांची निवड पुणे महानगरपालिका या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचे सिलेक्शन आहे आपलं झावरे सीमा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. निश्चितच मॅडमचे देखील कष्ट या पाठीमागं खूप आहेत. त्याचबरोबर मॅडमचा जो मुलगा आहे तो आपल्याकडे स्कॉलरशिपच्या क्लासला होता आणि तो देखील निश्चितच स्कॉलरशिपला येणार आहे. पुढचं झरेकर स्वाती मॅडम यांचं रायगड जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे. आणि ह्या मॅडम म्हणजे वैशिष्ट्य मॅडमचं असं आहे की त्या आपल्याकडे क्लासला होत्या. त्यांचे मिस्टर जे आहेत मेजर झरेकर मेजर ते देखील आपल्या क्लासला होते. त्यांचा मुलगा जो आहे यश तो देखील स्कॉलरशिपमध्ये आपल्या क्लासला होता. मॅडमचं सिलेक्शन झालं, सरांचं सिलेक्शन PWDमध्ये आत्ताच झालेलं आहे आणि त्यांच्या मुलाचं देखील स्कॉलरशिपमध्ये तो 100% मेरिटमध्ये येणार आहे. असं गुणवंत एक परिवार निश्चितच यांच्या यशाचं जेवढं कौतुक करावं तेवढंच थोडंच आहे. त्यानंतर पुढचे आहेत बनसोडे जयश्री यांचं नाशिक जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे. त्यानंतर सातपुते सुप्रिया पुणे महानगरपालिका या ठिकाणी निवड झालेली आहे. वैशाली निसर्गन यांची जळगाव जिल्हा परिषदमध्ये निवड झालेली आहे. आपल्या क्लासचे शिक्षक उत्कृष्ट GKपटू कोठोळे प्रवीण सर यांची मुंबई महानगर या ठिकाणी निवड झालेली आहे. सरांच्या मिसेस ज्या आहेत त्या देखील आपल्या क्लासमध्ये होत्या आणि त्या आता सध्याला सरांची निवड मुंबईला झालेली. मॅडम पण मंत्रालयामध्ये त्यांची निवड झालेली आहे एकाच ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये त्या दोघांचीही निवड झालेली आहे. त्यानंतर पुढे आहे क्षीरसागर सुप्रिया रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये निवड झालेली आहे. शिंदे महादेव सर यांची रयत शिक्षण संस्थेमध्ये 9 ते 10 निवड झालेली आहे. हे शिंदे सर जे आहेत ते आपल्या 2010 देखील आपल्या क्लासमध्ये होते. त्यावेळेलाही ते टॉपर होते. त्यावेळेला त्यांची 1 ते 5 निवड झाली होती आणि ह्यावेळेला त्यांनी 135 माझ्यामध्ये 136 गुण घेतलेले आहेत आणि त्यांची रयत शिक्षण संस्थेमध्ये 9 ते 10 या ठिकाणी निवड झालेली आहे. त्याचबरोबर पुढचे गुणवंत आहेत आपले पटवर्धन रसिका मॅडम यांची पुणे महानगरपालिका या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर लेमले मिलिंद यांची जालना झडपी या ठिकाणी निवड झालेली आहे. हिंगे अश्विनी तर यांची जी निवड आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर राहुल घालमे यांची सातारा जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. पुढचे यशस्वी गुणवंत आहेत खोब्रागडे पूजा यांची नागपूर जिल्हा परिषद 6 ते 8 या ठिकाणी निवड झालेली आहे. सर्वोदय ज्योती यांची छत्रपती संभाजीनगर ZP या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर PC आशा यांची नागपूर जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर पुढील गुणवंत आहे निकम स्मिता रत्नागिरी जिल्हा परिषद
थोरात कृष्णा, सातारा जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली. त्याचबरोबर याच्या अगोदरचा जो राऊंड होता 2017 त्याच्यामध्ये देखील थोरात सरांची कोल्हापूर या ठिकाणी निवड झाली होती, परंतु त्यामध्ये आता त्या लिस्टला स्टे आलेला आहे. तर त्यानंतर त्यांनी ही पण टेट दिली होती आणि याच्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे सातारा या ठिकाणी. त्यानंतर खूप कष्टातून आणि संघर्षातून आपल्या, जसं आपण एखादं राखेतून फिनिक्स पक्षी उभा राहतो त्याप्रमाणे आपल्या संघर्षातून ज्यांनी यश मिळवलेलं आहेत, असे आपल्या क्लासचे गुणवंत डोंगरे सागर यांची स्वजिल्हा श्रीरामपूर नपा या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. अहमदनगरमध्येच मधील एक तालुका आहे श्रीरामपूर, या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. पुढचे गुणवंत विद्यार्थी आहेत चौगुले सुप्रिया, सांगली झडपीमध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर डुकरे वैशाली यांची निवड रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी निवड झालेली आहे. दौंड अर्चना रत्नागिरी जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. सलमा सय्यद यांची रायगड जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर मिडगुले भाग्यश्री रायगड जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि त्यांचे जे मिस्टर आहेत, सर जे आहेत, तर ते देखील आपल्याला 2010 साली क्लासमध्ये होते आणि त्यांची निवड पण रायगडला झालेली आहे. आणि मॅडम यांची पण निवड आता रायगडलाच झालेली आहे. आता त्यांना पती पत्नी एकत्रीकरणाची गरज नाही, ऑलरेडी दोघांना पण रायगड मिळालेला आहे. खूप खूप अभिनंदन दोघांचंही. त्यानंतर नेहाले योगिता यांची जी निवड आहे सिंधुदुर्ग झेडपी या ठिकाणी निवड झालेली आहे. आवारे दीपमाला यांची नाशिक जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. देवडे प्रियंका यांची भंडारा झेडपी या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर बांगल शीतल यांची सातारा झेडपी या ठिकाणी निवड झालेली आहे. पुढील गुणवंत आहेत येवले अमृता यांची रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी निवड झालेली आहे. मॅडम देखील खूप म्हणजे एक प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि त्याचं जे फळ आहे त्या कष्टाचं त्याच्या यशात त्यांनी रूपांतर केलेलं आहे. निश्चितच त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर पाटील माधुरी मॅडम यांची रत्नागिरी झडपी या ठिकाणी निवड झालेली आहे. दराडे गोरक्ष अहमदनगर जिल्हा परिषद स्वजिल्हाच त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर वाळके प्रणव यांची निवड जी आहे PMC पुणे महानगरपालिका या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर कोंडार वैशाली यांची स्वजिल्हा अहमदनगर जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. सुंबे पुष्पा रायगड जिल्हा परिषदमध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर पुढचे गुणवंत आहे नाईकवाडे रेणुका रायगड जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर चौधरी ज्योती बुलढाणा झेडपीमध्ये, कोतकर अजय सातारा झेडपीमध्ये, रामगुडे राहुल BMC मध्ये, वेदिका औटी रायगड झेडपीमध्ये, शिंदे ज्योती मॅडम यांची जी निवड आहे ती अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये स्वजिल्हा मिळालेला आहे. खूप कष्टाळू आणि अभ्यासातून त्यांनी ही पोस्ट स्वजिल्हा मिळवलेला आहे. देशमुख श्रीकांत रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये त्यांची निवड झालेली आहे. मेरगळ वंदना BMC, विद्या पाटील मॅडम BMC मध्ये, गायकवाड प्रियंका सातारा जिल्हा परिषदेमध्ये, सुरोषे दिनेश रयत शिक्षण संस्थेमध्ये, काळे हर्षदा रयत शिक्षण संस्था सातारा, भांड प्रसाद रायगड झेडपीमध्ये, काळे शीतल रत्नागिरी झेडपीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी संख्या आहे आपल्या क्लासची. हे फक्त माझ्यापर्यंत आलेले जे फोटो आहेत त्याच्या साहाय्याने मी तयार केलेलं आहे. असे हजारो विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे ते झालेलं आहे. आपल्याला मला जेवढं शक्य आहे मी ते तुमच्यापर्यंत मांडतो आहे. बेलकर स्वाती यांची जी निवड आहे ती झालेली आहे. बोरुडे मनीषा यांची पुणे झडपी या ठिकाणी निवड झालेली आहे. निश्चितच या गुणवंताकडून आदर्श घ्या आणि आपणही याचप्रमाणे कशी निवड होईल हे पहा. कारण आता TET पण डिक्लेअर झालेली, TET अभ्यास करा. हाच अभ्यास पुढं तुम्हाला TET साठी उपयोगाला येतो. सुंबे सचिन यांची पारनेर तालुक्याचे सुपुत्र आहेत अहमदनगरमधील, यांची सातारा झडपी या ठिकाणी निवड झालेली आहेत.
होले नेमाजी रत्नागिरी झेडपीमध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर शेलार राजश्री सोलापूर झेडपीमध्ये निवड झालेली आहे. पाटील सीमा रत्नागिरी झेडपीमध्ये, गिरी रुपाली BMC मध्ये, जाधव करुणा सांगली झेडपीमध्ये, जाधव भाग्यश्री अहमदनगर झेडपीमध्ये स्वजिल्हा मिळालेला आहे त्यांना, सोनोने कोमल रत्नागिरी झेडपीमध्ये निवड झालेली आहे. त्याचबरोबर पुढे काकडे सुवर्णा BMC मध्ये त्यांची निवड झालेली आहे. मोटे धनश्री रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे. उभादळ सारिका PMC मध्ये निवड झालेली आहे. शेळके ज्योती BMC मध्ये, दराडे गोरक्ष अहमदनगर ZP मध्ये, पडळकर अनिल गोंदिया ZP मध्ये. पडळकर सर हे म्हणजे क्लास देखील ते घेत असतात आणि गणितामध्ये ते देखील एक मास्टर आहेत. खूप छान आणि अतिशय उत्कृष्ट स्वभाव, कष्टातून त्यांना देखील त्यांनी आपली जी पोस्ट आहे ती मिळवलेली आहे. त्यानंतर पवार निखिल नाशिक जिल्हा परिषद, थोरात कल्याणी PMC मध्ये निवड झालेली आहे. फुंदे अश्विनी BMC मध्ये निवड झालेली आहे. तर जटयाप्पा निमगिरे सरांची सांगली जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे. त्यानंतर नरुटे नामदेव यांची रायगड जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे. तर या पद्धतीने मित्रांनो ह्या सर्व विद्यार्थ्यांची जी निवड आहे ती झालेली आहे. याप्रमाणे हजारो विद्यार्थी आहेत द्रोणाचार्य क्लासचे की ज्यांची निवड झालेली आहे. या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचे फोटो माझ्यापर्यंत आले त्यांचं मी या ठिकाणी शुभेच्छा त्यांना, त्याचबरोबर इतर जे राहिलेले असेल त्यांनाही शुभेच्छा. तर हा होता मित्रांनो द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याचा जो रिझल्ट आहे तो सर्वांसमोर. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.